गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरला आपण बघितला स्कोप किंवा करियर इन बायोलॉजी. आज आपण रिमेनिंग पार्ट आपला राहिला होता इंट्रोडक्शनरी पार्ट 12 स्टँडर्डचा, की त्याच्यामध्ये टोटल पुन्हा 5 युनिट आहेत. आपण लास्ट लेक्चरला 5 युनिट बघितले होते 11 स्टँडर्डचे, तर आज आपल्याला पुढचे 5 युनिट आपल्याला पाहायचे आहेत. त्यातला युनिट नंबर 6 जे आहे ते आहे रिप्रोडक्शन. युनिट नंबर 7 जे आहे त्या युनिटचं नाव आहे जेनेटिक्स अँड इव्होल्युशन. युनिट नंबर 8 बायोलॉजी इन ह्युमन वेलफेअर. युनिट नंबर 9 बायोटेक्नॉलॉजी. युनिट नंबर 10 इकॉलॉजी. असे हे 6 युनिट आहेत. लास्ट लेक्चरला आपण 5 युनिट बघितले होते, आज आपण बघणार आहोत 6 युनिट अँड त्याचं इंट्रोडक्शन. आता हे 12 स्टँडर्डचं इंट्रोडक्शन देण्याचं कारण हे असं आहे की काही टॉपिक आपल्या स्टेट बोर्डला जे असणार आहेत हे मिक्स आहेत. म्हणजे काही टॉपिक 11वीचे 12वीला, 12वीचे 11वीला. त्यामुळे आपण इंट्रोडक्शन करून घेत असताना, बायोलॉजीची ओळख करून घेत असताना 11 स्टँडर्ड 12 स्टँडर्ड हे दोन्हीही अभ्यासक्रम किंवा हे जे दोन्हीही स्टँडर्डचे जे काही टॉपिक्स आहेत किंवा जे युनिट्स आहेत, जे कंटेंट आहे, ह्याची ओळख करून घेणं खूप आपल्यासाठी काय आहे, आवश्यक आहे. आता आपण बघूया युनिट नंबर 6 रिप्रोडक्शन. आता हे जे युनिट आहे हे खूप इंटरेस्टिंग आहे. ह्या युनिटमध्ये तसे टोटल 4 चॅप्टर्स आहेत. पहिला जो चॅप्टर आहे तो आहे रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम. आता ऑर्गॅनिझम कोणाला म्हणायचं? जो जिवंत आहे, ज्याचं मल्टिप्लिकेशन होतं आहे, ज्याचं डिव्हिजन होतं आहे, त्याला आपण काय म्हणतो? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत हे डॉक्टर आर एच व्हिटेकर यांनी 5 किंगडममध्ये डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. त्याच्यामध्ये काही मोनेर आहेत, काही प्रोटिस्ट आहेत, काही फंजाय आहेत, काही ॲनिमल आहेत आणि काही प्लांट्स आहेत. बरोबर आहे. म्हणजे जे ऑर्गॅनिझम आहेत ह्या ऑर्गॅनिझममधलं जे रिप्रोडक्शन आहे कुठल्या प्रकारचं आहे? काहींच्यामध्ये सेक्स्युअल रिप्रोडक्शन आहे. बरोबर आहे. विथ हेल्प ऑफ सेक्स, विथ हेल्प ऑफ कॉन्टॅक्ट त्यांच्यामध्ये काय होतं, एका पिढीच्या दोन पिढ्या होतात. काहींच्यामध्ये असेक्स्युअल रिप्रोडक्शन आहे. आता असेक्स्युअल म्हणजे काय? विदाऊट कॉन्टॅक्ट, मेल फिमेलचा कॉन्टॅक्ट न होता त्यांच्यामध्ये काय होतं, पुढचं रिप्रोडक्शन होतं, मल्टिप्लिकेशन होतं, त्याला आपण असेक्स्युअल रिप्रोडक्शन म्हणतो. काहींच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे. आता व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे काय? की आपल्याला माहिती आहे की आपल्याला जर जाईची, एखादं जाईचं फुल आवडलं तर आपण काय करतो आहे, त्याची फांदीकट करतो आहे, ती फांदीकट करून आपण लावतो आहे आहेस झाड आहेत. म्हणजे हे रिप्रोडक्शनचे सगळे वेगवेगळे काय आहेत, प्रकार आहेत, टाईप्स आहेत. तर ते आपल्याला त्याच्यामध्ये डिस्कस करायचे आहेत की कुठल्या प्रकारचे रिप्रोडक्शनचे टाईप्स आहेत, रिप्रोडक्शन म्हणजे काय. ठीक आहे. प्रत्येक ऑर्गॅनिझम काय करतो आहे, आपली पिढी, आपली प्रोजेनी पुढं ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आता लक्षात ठेवा, तुम्हीसुद्धा तुमचे पप्पा मम्मींची पुढची पिढी आहात, त्याच्यापासून तिची पुढची पिढी. ठीक आहे. म्हणजे रिप्रोडक्शन ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. आपण ते डीप डिटेलमध्ये सगळं त्याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर चॅप्टर नंबर 1 जो आहे तो आहे रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम. चॅप्टर नंबर 2 जो आहे तो आहे सेक्स्युअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट. आता फ्लावरिंग प्लांट म्हणजे ज्या प्लांट्सना फुलं येतात त्यांना आम्ही फ्लावरिंग प्लांट असं म्हणतो, त्यांना आम्ही अँजिओस्पर्म असं म्हणतो स्पेशली. तर हे जे अँजिओस्पर्म प्लांट आहेत की ज्यांच्यामध्ये फ्लावर येतं ज्यांना ह्याच्यामध्ये, तर त्या फ्लावरमध्ये 2 प्रकार असतात, अँड्रोशियम आणि गायनोशियम. हे मला वाटतं तुम्ही 8-9 स्टँडर्डला पाहिलं असेल, त्याची ओळख करून घेतली असेल. ठीक आहे. मग हे अँड्रोशियम आणि गायनोशियम, ठीक आहे, ह्यांच्यामध्ये जे रिप्रोडक्टिव युनिट्स आहेत ह्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं. ठीक आहे. ते आपण बघणार आहोत. मग काही फ्लावर हे फक्त त्यांच्यामध्ये अँड्रोशियम असतं, काही फ्लावरमध्ये फक्त गायनोशियम असतं, काही फ्लावर हे बायोसेक्सुअल आहेत की ज्यांच्यामध्ये अँड्रोशियम गायनोशियम दोन्हीही असतं. ठीक आहे. हे जे काही आहे ते आपण सगळं त्याच्यामध्ये बघणार आहोत. ॲनॅट्रोफस ओव्हिल अँड्रोस्पर्ममध्ये त्याची काय खासियत आहे हे सगळं आपण तिथं बघणार आहोत. ठीक आहे. की एम्ब्रियो फॉर्म कसा होतो, ठीक आहे, की कुठल्या कुठल्या एजन्सीज आहेत की जे फ्लावरिंग प्लांटसाठी, रिप्रोडक्शनसाठी हेल्प करतात. ठीक आहे. खूप छान इंटरेस्टिंग हा चॅप्टर आहे. त्याला बॉटनी म्हणजे नीटसाठी आणि स्टेट बोर्डलासुद्धा चांगल्या प्रकारचं वेटेज आहे. तर ह्या चॅप्टरची जी काही इन्फॉर्मेशन असेल ही डीप डिटेलमध्ये आपण बघणार आहोत सेक्स रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट. चॅप्टर नंबर 3 जो आहे तो आपल्याशी निगडीत आहे. त्या चॅप्टरचं नाव आहे ह्युमन रिप्रोडक्शन. ठीक आहे. मानवी प्रजनन असं त्याला आपण माडीमध्ये म्हणू शकतो.
ठीक आहे. आता हे जे ह्युमन रिप्रोडक्शन आहे, म्हणजे हे इस्पेशली आपण ह्युमनवरती फोकस करतो आहे, तर ह्या ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही बघायची आहे. आता तुम्हाला माहिती आहे की ह्युमनमध्ये दोन प्रकार आहेत, एक म्हणजे मेल पुरुष आणि दुसरे म्हणजे फिमेल म्हणजे स्त्री. ठीक आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही वेगळी आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही पूर्णपणे वेगळी आहे. 9th स्टँडर्डला तुम्ही हे सगळं बघितलं असेल. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये टेस्टीज आहे, हां पेनिस हा जनाइटल ऑर्गन आहे. ठीक आहे, फिमेलमध्ये ओरीज आहेत, त्याला आम्ही प्रायमरी सेक्स ऑर्गन असं म्हणतो. ठीक आहे, आणि ॲसेसरी सेक्स ऑर्गनसुद्धा त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये युटेरस आहे, त्याच्यामध्ये वजैन आहे, क्लायटोरिस आहे. ठीक आहे, मग मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं काम काय, मेन फंक्शन काय, मेन रोल काय, की स्पर्म तयार करणं, त्याला आपण शुक्राणू असं म्हणतो. ठीक आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं काम काय, तर त्याच्यामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये पर मंथ एक एक तयार होतं, त्याला ओजेनेसिस असं म्हणतो, किंवा आपण त्याला मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हणतो. ह्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये दर महिन्याला एक एक तयार होतं. ठीक आहे, मग हे एग आणि हा स्पर्म हे ज्यावेळी एकत्र येतात, त्याला आम्ही फर्टिलायझेशन असं म्हणतो. आणि ह्या फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होतं, नेक्स्ट पिढी म्हणजे काय होतं, एम्ब्रियो तयार होतो आणि मग ते बाळ तयार होतं. आपल्यामधला जो जेस्टेशन पिरियड आहे हा 9 महिने 9 दिवस आहे, म्हणजे हे बाळ किंवा हे एम्ब्रियो त्या आईच्या गर्भाशयामध्ये युटरसमध्ये 9 महिने 9 दिवस त्याची वाढ होते. ठीक आहे, आणि मग एक मुलगा जन्माला येतो. ठीक आहे, तर हे जे काय आहे ह्युमन रिप्रोडक्शन, आपण ह्याला डीपमध्ये बघायचं आहे, त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स आहेत. ठीक आहे, मग हे 9 महिने 9 दिवस ह्याचे आम्ही 3 भाग केलेले आहेत, फर्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड ट्रायमिस्टर, थर्ड ट्रायमिस्टर. ठीक आहे, बाळाचा जन्म झाल्यावरती नंतर बाळाला फिडिंग करावं लागतं, मग दूध येणं ही प्रोसेस, त्याला आम्ही लॅक्टेशन असं म्हणतो. ठीक आहे, तर ह्या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत, किचकट प्रोसेस आहेत, किंवा त्याच्यामधले काही जे इंटरेस्टिंग आहेत, की जे आपल्या लाईफसाठी पुढं खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आपल्याला देऊन जाणार आहेत, हे सगळं आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे ह्युमन रिप्रोडक्शन. चॅप्टर नंबर 4 जो आहे तो आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. आता रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये आपल्याला हे जर रिप्रोडक्शन नको असेल, ठीक आहे, पुढची पिढी आपल्याला नको असेल, पण आपल्याला रिप्रोडक्शन जर करायचं नसेल, तर काही टेक्निक्स आहेत, काही टूल्स आहेत. ठीक आहे, त्याचं आपण डिस्कशन आपण इथं करणार आहोत. ठीक आहे, त्याला आपण सेफ सेक्स असं म्हणू शकतो आहे. ठीक आहे, तर हे ते पहिलं युनिट आहे, त्या युनिटचं नाव आहे रिप्रोडक्शन. युनिट नंबर 7 जे आहे ते आहे जेनेटिक्स अँड इव्होल्युशन. ठीक आहे, आता जेनेटिक्समध्ये पहिला चॅप्टर जो आहे, प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स. इनहेरिटन्स, ठीक आहे, जे जीन्स किंवा जे काही गुण आहेत हे पहिल्या पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये आहे असे येतात. फॉर एक्झाम्पल, एखादा मुलं आहे, मुलगा आहे, ते मुलगाचे जे केस आहेत हे पप्पांसारखे आहेत, हाईट पप्पांसारखी आहे, त्याचा जो चेहरा आहे हा मम्मीसारखा आहे, त्याला आम्ही काय म्हणतो आहे, इनहेरिटन्स. ठीक आहे, जे कॅरेक्टर आहे असे आपल्याला आपल्या पूर्वजांकडून पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी यांच्याकडून आलेले असतात, म्हणजे तुमचे पप्पा मम्मी, तुमचे आजी आजोबा, त्यांचे आई वडील, हां, ह्यांना आम्ही इनहेरिटन्स असं म्हणतो. पण काही कॅरेक्टर किंवा काही गुण हे आपल्याला आपले जे काय पॅरेंट्स आहेत, फॅटर्न असतील, ग्रँड तिकडचे असतील, त्यांच्याकडून आहे असे येत नाहीत, ते काही मिक्स होतात, त्याला आपण व्हेरिएशन असं म्हणतो. ठीक आहे, पप्पा उंच आहेत, मम्मी एकदम हाईटनं कमी आहे, आणि मुलगा मीडियम होतो, दॅट इज व्हेरिएशन. ठीक आहे, पप्पा अतिशय सावधे आहेत, मम्मी अतिशय गोरी आहे, मुलगा मीडियम होतो, दॅट इज व्हेरिएशन असं आपण म्हणू शकतो आहे. ठीक आहे, सर एक मोठा सायंटिस्ट होऊन गेला, त्याचं नाव आहे ग्रेगर जॉन मेंडेल, हे तुम्ही ऐकलं असेल 8वी 9वीला, त्यानं वेगवेगळे लॉज मांडले, नियम मांडले, हां, की जे लॉज आजसुद्धा आपण काय करतो आहे, मान्य करतो, त्याला दुजोरा देतो आहे, त्याला आपण मेंडल्स लॉज असं म्हणतो आहे. ठीक आहे, त्यानं जे लॉज मांडले त्याचा आपण स्टडी करणार आहोत, त्याचे एक्झाम्पल आपण डिस्कस करणार आहोत. खूप छान इंटरेस्टिंग चॅप्टर आहे, प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. चॅप्टर नंबर 6 जो आहे तो आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, जे युनिट्स आहेत एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जे इन्फॉर्मेशन जाते ते कोण नेतं, तर जीन्स नेतात. तर जीन्समध्ये कोण असतं, तर DNA असतात. तर DNAचा लॉन्ग फॉर्म काय आहे, डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड, दॅट इज DNA, हां, RNA, रायबोज न्यूक्लिक ॲसिड. तर हे DNAचा शोध कोणी लावला, ते कुठले सायंटिस्ट आहेत, त्यांनी काय हे केलं, DNAचं जे हेलिकल स्ट्रक्चर आहे त्याचा स्टडी आपण ह्या युनिटमध्ये करणार आहोत. कोड्स म्हणजे काय आहेत, अमायनो ॲसिड्स म्हणजे काय आहेत, DNAमध्ये कुठले बॉन्डिंग असतात,
किंवा डीएनएचं युनिट काय आहे ह्याचा सगळ्याचा अभ्यास आपण ह्या चॅप्टर नंबर 6 करणार आहोत, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. चॅप्टर नंबर 7 जो आहे त्याचं नाव आहे इव्होल्युशन. खूप छान इंटरेस्टिंग चॅप्टर आहे की प्रत्येकाचं वाटतं की गुड असतं की आपण आधी काय होतो, बरोबर आहे? तर लक्षात ठेवा, आपण आधी माकड होतो आणि ह्या माकडाचा माणूस व्हायला त्याच्यामध्ये बरेच ट्रान्झिशनल स्टेज येऊन गेलेत, ठीक आहे? मग त्यात होमो इरेक्टस असेल, होमो सॅपियन असेल, क्रोमॅग्नन मॅन असेल, होमो हॅबिलिस असेल, ठीक आहे? अशी वेगवेगळी पूर्वी माणसं होऊन गेली आणि ह्या माणसाचा शेवटी काय झाला, आपण म्हणजे होमो सॅपियन सॅपियन. आज आपलं सायंटिफिक नाव आहे होमो सॅपियन सॅपियन. हा जो कालखंड आहे, ठीक आहे, म्हणजे माकडापासून माणूस होणं, त्याला मी म्हणतो आहे ह्युमन इव्होल्युशन, मानवी उत्क्रांती, ठीक आहे? आणि मानवी उत्क्रांती काही पटकन झालेली नाही, 100-200 वर्षामध्ये त्याला भरपूर असा कालखंड होऊन गेलेला आहे. तुम्ही असेही काही ॲनिमल्स ऐकले असतील, बघितले असतील की जे पूर्वी त्यांचे पूर्वी होते पण आज नाही आहेत, पण पूर्वी होते असं आपण का म्हणतो आहे, तर आपण हे असं का म्हणतो आहे, तर त्याचं फॉसिल्स आपल्याला सापडतात. आता डायनासोर्सचे फॉसिल्स आपल्याला सापडतात, त्याचे अवशेष आपल्याला सापडतात, किंवा काही मोठमोठे जे ह्यूज ॲनिमल सापडतात, फॉर एक्झाम्पल पूर्वीचा हत्ती, त्याला आपण मॅमोथ असं म्हणतो, तर हे असे भरपूर ॲनिमल सापडलेले आहेत पण ते आत्ता सध्या प्रेझेंट नाही आहेत. तर ह्या चॅप्टरमध्ये, ह्या इव्होल्युशनमध्ये आपण हे सगळं बघणार आहोत, ठीक आहे? म्हणजे फॉसिल्सचे टाईप्स कुठले, पृथ्वीचा जन्म कसा झाला, पृथ्वीचा ओरिजिन कसा झाला, ठीक आहे, पृथ्वीवरती क्लायमेट एन्व्हायरमेंट कसं तयार झालं, ठीक आहे, ह्या सगळ्याची इन्फॉर्मेशन. खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे हा, ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या थेरीज पण आहेत, ठीक आहे, त्या आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत, ठीक आहे. नेक्स्ट युनिट आहे बायोलॉजी इन ह्युमन वेलफेअर, युनिट नंबर 8. ह्याच्यामध्ये ह्युमन हेल्थ अँड डिसीज हा चॅप्टर आहे. आता जर सध्या तुम्ही बघताय की कोरोना व्हायरस, COVID-19 ह्याच्यामुळं सगळं आता थोडंसं पूर्णपणे जगच आता थोडंसं त्याची जी प्रगती आहे थोडीशी खुंटलेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे. तर हे काय आहे, तर हा डिसीज आहे, ठीक आहे? मग ह्युमन हेल्थ म्हणजे मानवाच्या हेल्थशी रिलेटेड जे काही डिसीज आहेत, जे काही व्याधी आहेत, ते आपण ह्या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत, ठीक आहे? मग ह्याच्यामध्ये कोरोना व्हायरस आपण बघणार आहोत, ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की हत्ती रोग का होतो, एलिफंटायसिस, ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की मलेरिया का होतो, कॅन्सर का होतो, HIV म्हणजे एड्स का होतो, ठीक आहे, ॲस्कॅरिस हा डिसीज का होतो, म्हणजे वेगवेगळे डिसीज, ते डिसीज का होतात, त्याच्यावरती ट्रीटमेंट काय आहे का, त्याची लाईफ सायकल काय आहे, ह्या सगळ्याचं डिस्कशन आपण या चॅप्टरमध्ये करणार आहोत, ह्युमन हेल्थ अँड डिसीज. खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. चॅप्टर नंबर 9, स्ट्रॅटेजीज फॉर इन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन. आता स्ट्रॅटेजीज कुठे कुठल्या स्ट्रॅटेजीज आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी जी पिकं होती ही त्याचा स्पॅन जास्त होता, म्हणजे 6-7 महिन्यात एक पीक येत होतं, आता 3 महिन्यामध्ये एक पीक येतं. उत्पादन पहिल्यापेक्षा 4 पटीने वाढलेलं आहे, 10 पटीने वाढलेलं आहे, ठीक आहे? पूर्वी एका शेतकऱ्याला जर समजा 4 पोती भात होत असेल तर तेच आता एका ह्याला शेतकऱ्याला 20-30 पोती होतं. मग हा जो बदल आहे हा बायोलॉजीचा कमाल आहे, ठीक आहे? त्याला आपण म्हणतो आहे स्ट्रॅटेजीज. मग कुठल्या कुठल्या स्ट्रॅटेजीज आहेत, काय आहेत, की ज्याच्यामुळं ॲनिमल प्रोडक्शन, किंवा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की देशी गाई जी आहे ही दूध खूप कमी देते, 1 लिटर, 2 लिटर, 3 लिटर, आणि जी जर्सी गाय आहे, हायब्रिड गाय, ती साधारण 15-20-25 लिटर दूध देऊ शकते. मग हा जो करिश्मा आहे, हे जे मॅजिक आहे, हे आम्ही कसं केलं, त्याची सगळी इन्फॉर्मेशन ह्या चॅप्टरमध्ये दिलेली आहे. हां, कुठल्या कुठल्या आपण भाताच्या, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता सध्या वेगवेगळे भाताचे व्हेरियंट्स आहेत, जाती शोधून काढलेल्या आहेत, दरवर्षी 4-5 हे निघतात, उसाच्या सुद्धा तशा जाती निघालेल्या आहेत, त्याचा आपण अभ्यास सगळं ह्या चॅप्टरमध्ये करणार आहोत, चॅप्टर नंबर 9. चॅप्टर नंबर 10 आहेत मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर. आता मायक्रोब्स, सूक्ष्मजीव, हे जे सूक्ष्मजीव आहेत ना, हे काही फायद्याचे आहेत. आता फॉर एक्झाम्पल आपण दही खातो आहे, दही कोणामुळे लागतं, तर लॅक्टोबॅसिलस नावाच्या एका बॅक्टेरियामुळे लागतं, ते आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आपण ह्याच्यामध्ये वाईन फॅक्टरीमध्ये, बिअर फॅक्टरीमध्ये आपण काय करतो आहे की दारू तयार करतो आहे, तर ह्या दारू तयार करणाऱ्या सुद्धा ज्या बॅक्टेरिया, त्या आपल्यासाठी हेल्प कामाचे आहेत, हेल्पफुल आहेत. पण असे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत की जे आपल्यासाठी घातक आहेत, ठीक आहे? पण इडली करतो आहे आपण, डोसा करतो आहे, तर हे सगळं आपण मायक्रो ऑर्गॅनिझमच्या साह्यानं करतो आहे. सो मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर, ठीक आहे, हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. आता हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ना, हे
जे बायोडिग्रेडेबल आहेत. आता बायोडिग्रेडेबल म्हणजे काय, की फॉर एक्झाम्पल जे कुजवतात, मग मोठमोठे सीवेज टँक असतील किंवा आपण शेतामध्ये खतं तयार करतो, तर हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत हे आपल्यासाठी खूप आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत, त्याचा अभ्यास आपण हे चॅप्टरमध्ये करणार आहोत. युनिट नंबर 9, बायोटेक्नॉलॉजी. ठीक आहे, टेक्निक्स टेक्नॉलॉजी हा जो शब्द आहे हा ज्यावेळी बायोलॉजीशी जोडला जातो त्याला आम्ही म्हणतो बायोटेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये वेगवेगळे शोध रिलेटेड टू बायोलॉजी, मग त्याच्यामध्ये व्हॅक्सिन असेल बरोबर, की त्याच्यामध्ये वेगवेगळे अँटीबॉडीज फॉर्मेशन असेल, तर हे ह्याच्यामध्ये त्याचे ॲप्लिकेशन्स, ठीक आहे, हे या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत आणि त्याचे ॲप्लिकेशन्स. इकॉलॉजी लास्ट, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन. ठीक आहे, आता पॉप्युलेशन म्हणजे ह्युमन पॉप्युलेशन म्हणजे काय, की माणसाची लोकसंख्या, त्याच्यामध्ये कुत्रं मांजर काही येत नाही, दॅट इज ह्युमन पॉप्युलेशन. ठीक आहे, मग प्रत्येक ऑर्गॅनिझम आणि त्याचं पॉप्युलेशन ह्याचा स्टडी आपण ह्या चॅप्टरमध्ये करणार आहोत, की जे सेम स्पेसीमध्ये येतात. ठीक आहे, इकोसिस्टीम आपण बघणार आहोत. ठीक आहे, कुठलाही ऑर्गॅनिझम काय एकटा राहू शकत नाही आहे. आता तुम्हीच बघा, एखादं जंगल बघा, जंगलामध्ये लक्षात ठेवा प्रत्येकाचं एकमेकाशी कॉर्डिनेशन असतं. ठीक आहे, दॅट इज कम्युनिटी आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, इकोसिस्टीमचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत. बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता, व्हेरिएशन अँड व्हेरॅबिलिटी, त्याचं कॉन्झर्वेशन करणं खूप आता गरजेचं आहे. ठीक आहे, आणि एन्व्हायरमेंटल इश्यूज आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता एअर प्युअर नाही आहे. ठीक आहे, की आता सध्या सॉईलचंसुद्धा पोल्युशन व्हायला लागलेलं आहे. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी आता पोल्युशन आहे, वॉटर पोल्युटेड आहे, एअर पोल्युटेड आहे, नॉईज पोल्युशन आहे. तर हे जे पोल्युशन आहे हा फॅक्टर हा आपण इथं काही डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, मला वाटतं आज आपली ही पूर्णपणे ओळख झालेली आहे. आज आपण रिप्रोडक्शन, जेनेटिक्स अँड इव्होल्युशन, बायोलॉजी, ह्युमन वेलफेअर, बायोटेक्नॉलॉजी आणि इकोलॉजी हे जे 5 युनिट आहेत ह्याचं आपण काय केलं, डिस्कशन केलं. ठीक आहे, आणि इथं आज काय करूया, आपण थांबूया.